स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रथमच आयसिसकडून दहशतवादी कारवायांचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुणे अतिरेक्यांच्या टार्गेटवर आहे. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हल्ल्यांच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते. एकट्यानं हल्ला होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या संपर्कात आहेत. नितीन, काय अधिक माहिती आहे? भूषण, दहशतवादाविरोधात लढणाऱ्या यंत्रणांकडनं हा इशारा देण्यात आलेला आहे किंवा ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि प्रथमच इसिस कडून असा काही हल्ला होऊ शकतो असा इशारा आहे. याआधी इंडियन मुजाहिदीन किंवा इतर दहशतवादी संघटनांकडनं असा हल्ला होऊ शकतो असा इशारा असायचा. मात्र यावेळी प्रथमच आयसिसकडनं असा हल्ला होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि त्यातही मुंबई पुणे इसिसच्या टार्गेटवर असेल असा इशारा देण्यात आलेला आहे. आणि यातली महत्वाची गोष्ट म्हणजे इसिसची मोडस ऑपरेंडी आहे किंवा जे ज्या पद्धतीने ते काम करतात त्यामुळे मोठं आव्हान पोलिसांसमोर गुप्तचर यंत्रणांसमोर आहे. कारण इसिसकडनं जो हल्ला होतो तो वैयक्तिक जे जिहादी असतात किंवा ज्यांसाठी जीव देखील द्यायला तयार असतात अशा वैयक्तिक लोकांकडनं होतो. आणि हे शिक्षक असतील, इंजिनियर असतील, विद्यार्थी असतील असं कुठलेही व्यक्तीकडनं हा हल्ला होऊ शकतो किंवा त्यात इन्वॉल्व्ह असू शकतं. त्यामुळे मोठं आव्हान यावेळी पोलिसांसमोर आणि यंत्रणांसमोर आहे. धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.